आता कॉलेज चालू झालेले आहेत, त्या अनुषंगानं कॉलेज सुटल्यानंतर विद्यार्थी विद्यार्थ्यांची बरीच मोठ्या प्रमाणात गर्दी ही स्टँड परिसरात आढळून येते। तरी आम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी आढळून आल्यात की काही मुलं ही कॉलेज सुटल्यानंतर घरी न जाता ती एस टी स्टँड परिसरात फिरत राहतात, जेणेकरून टोळकेने फिरणे, मुलींच्या मागे मागे फिरणे, अशा प्रकारचा जो मुलांचा घोळका आहे त्या प्रकारच्या घोळका किंवा असे टोळ्या आम्हाला आढळून येतात। तर अशा टोळ्यांना हाकलून लावण्याचं काम हे आता निर्भय पथकामार्फत होत आहे। निर्भय पथकाची टीम ही एस टी स्टँड परिसरात पूर्ण गस्त घालत आहे, पूर्ण पॅट्रोलिंग करत आहे। त्या अनुषंगानं ज्या गोष्टी आम्हाला निदर्शन येतात तशा पद्धतीनं आम्ही त्या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्यावर कारवाई करत आहोत। तर आपल्याला बऱ्याच अशा गोष्टी दिसतील की बाबा मुलींना हे माझं आव्हान असेल की आपल्याला कुठल्याही प्रकारचं जर अडचण निर्माण झाली असेल तर तुम्ही एस टी स्टँड परिसरातील आपली चौकी आहे तिथे डायरेक्ट तुम्ही व्हिजिट देऊ शकता, तुमची जी काही तक्रार आहे ती सांगू शकता, जेणेकरून तुमच्या शंकेचे निरसन केलं जाईल, तुमच्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवले जातील। अशा टवळखोरांपासून तुम्हाला अगदी भयचं काही कारण नाही आहे। तुम्ही बिंदास्तपणे तुम्ही कॉलेज आल्यानंतर घरी जात असताना कोणी कसलेही अडचणी आल्या तर तुम्ही त्यांना सामोरे जाऊ शकता।